खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढली आहे. यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आणि कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करून पुढील राजकीय वाटचालीबाबत विचार विमर्श केलाय. राजकीय फायदा पुरता आपला वापर केला जातो अशी भावना कार्यकर्त्यांची झाली. आपण कराड दक्षिण मधून निवडणूक लढवावी असा सूर निघाला असून 8 दिवसात स्पष्ट भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया राजेंद्र सिंग यादव यांनी दिली आहे. पाहूयात. आज कार्यकर्त्यांशी हिंदूच साधण्यासाठी संवाद साधण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांची इच्छा अशी दिसते की आपण या नेहमी जे आपल्यामध्ये घडतं की निवडणूक आली की आपण पाहिजे आपली यात्राला पाहिजे, पण निवडणूक झाली की आपला पहिला शेंडा कसा घोडायचा. गेली 22 वर्ष त्या राजकारणात आपण पाठीटाकाचं काम केलं आणि त्यामुळे आपली दुष्पर्यंत खकोट होती. कार्यकर्त्याची भावना या ठिकाणी प्रदर्शन दिसून आली. आपणच निर्णय घ्यावा आणि कार्यकर्त्यांची मानसिक त्यामध्ये दिसून येते. आजचा मेळावा सगळ्यांशी मजबूत करण्यासाठी संवाद साधण्यासाठी होता. निश्चितपणे सगळ्यांचा विचार असा त्यानुसार घेऊन हे राजकीय समितीचे प्रतिनिधी बसले मार्गदर्शक आहे. कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन नगरसेवकाचं मत आता जसं इंडिव्हिज्युअली आपण कुणाचं मत ऐकलं नव्हतं, पण आता जाहीरपणे सगळ्यांनी आपलं मत प्रकटन केलेलं आपल्याला ठिकाणी पाहिजे. असं म्हणजे श्रीमंत छत्रपती विजयराजे भोसले हे आमचं मार्गदर्शक दैवत होतं. म्हणजे त्यांचे राजकारणाचे निरेच समज इथे उदयन महाराज असतील तर आम्ही पण आहोत. स्थानिक लेवलला आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्या करत असताना महाराजांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी नेहमीच लागतं. सगळ्याचा सदाचार विचार करून आणि सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि विकासाचं काम निश्चित केल्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये मगाशी मी सांगितलं हे शोरूम आहे, कोरोनाचं वेगळं आहे. निश्चितपणे 8-10 दिवसामध्ये आपण जाहीरपणे आपले निर्णय प्रक्रियामध्ये घेऊ. यादव यांनी पक्ष जाहीर केलेला नाही अथवा कुणाला पाठिंबाही दिलेला नाही. 2014 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र यादव उमेदवार होते. शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला होता. राजेंद्र यादव यांना खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा मिळाल्यास कराड दक्षिणच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.